त्यामधले गाणे आवडले. आशाताई भगत, निशाताई भगत यांना मी भेटलेली आहे दीक्षाभूमीवर, त्यांचा फोन पण घेतलेला आहे. आणि आमच्या लहानपणापासून त्यांचे गाणे ऐकते मी. आणि पिक्चर अप्रतिम, मला जे मीरा अक्का आहे ना त्यांची भूमिका फार आवडली. जो बाळ भीमराव जो पिक्चर देखकर आज बहुत ही प्रभावित हुआ मैं, और आने वाले जो युवा पीढ़ी के लिए ये प्रेरणादायी है. ये पिक्चर देख के आदमी के दिल में एक चीर उत्पन्न होती है कि जिस प्रकार का जो संघर्ष किया है बाळ भीमराव ने, और इस पिक्चर के माध्यम से बहुत ही यानी बाबा साहब अम्बेडकर के जीवन कार्य का प्रचार प्रसार भी होगा. ये लाड बुद्धा टीवी चैनल ये बहुत ही अच्छा एक उपक्रम लिया है, और बाळ भीमराव या हमारे साथ में है मनीष कामले जी, इन्होंने बहुत ही अच्छा ये काम किया है, भूमिका निभाई. और सारे कलावंतों को, लाड बुद्धि चैनल के सारे टीम को मैं धन्यवाद देता हूँ. सबसे पहले जय भीम, बहुत ही अच्छी पिक्चर थी, और ये अपने भीमराव ने बहुत अच्छा काम किया है. सही में ये पिक्चर बहुत चलेगी, और इसके लिए हम प्रयास भी करेंगे. और मैं तो सबसे पहले उनको धन्यवाद देना चाहती हूँ. क्या लगता है आपको? बहुत ही अच्छी पिक्चर बनी है ये, और भीमाई का भी रोल बहुत ही अच्छा है, और भीमराव जी का तो रोल बहुत बहुत अच्छा है. वो पिक्चर बहुत चलेगी, बहुत चलना चाहिए, इतनी शुभकामनाएँ देती हूँ. आटलेल्या काळजातील करुणा म्हणाली रे, आटलेल्या काळजातील करुणा म्हणाली रे. लेकरांना सोडूनिया, लेकरांना सोडूनिया, माऊली निघाली रे, माऊली निघाली. सगळ्यात पहिले मी आभार मानते, कारण की मला बोलायला इथे संधी दिली. आमच्या भावी पिढ्यांना हा चित्रपट खूप म्हणजे आनंददायी, म्हणजे त्यांची माहिती देण्यासारखं आहे. त्यांच्या आयुष्यात इतक्या वाईट गोष्टी घडल्या तरी पण ते खचून गेले नाही, त्यांनी त्यांचा संघर्ष सुरू ठेवला. तर आमच्या भावी पिढींना एकच त्यांचा संदेश आहे की भावी पिढींनी कधी खचून जायचं नाही, किती संकट आले तरी त्याचा मात करत राहायचं आणि कधी खचायचं नाही. बाबासाहेबांची भूमिका कशी वाटते? बाबासाहेबांची भूमिका खूप अप्रतिम आहे. त्याच्यामध्ये काही हेच नाही, ते इतके म्हणजे इतकं चांगलं रोल केलं की त्यांच्यामध्ये कोणी काही वाईट बोलूच नाही शकणार. सर, मैं सबसे पहले निशा मूवीज़ को शुभेच्छा देना चाहूँगा कि आज जो उन्होंने ये जो मूवीज़ बनाई है वो बहुत ही अच्छी, यानी बाबा साहब का जो बालपन है वो बहुत ही प्यारा उन्होंने शूट किया है. और जो बाल भूमिका उन्होंने जो मनीष कांबळे है उन्होंने बहुत ही अच्छी भूमिका इस मूवीज़ में निभाई है. मुझे लगता है कि नागपुर के सभी अम्बेडकरवादी लोगों ने इस मूवी को देखना चाहिए. ज़्यादा से ज़्यादा लोगों ने इस मूवी को आकर अपने पैसों से यानी टिकट निकाल के इस मूवी का आनंद लेना चाहिए, और समाज में एक नया प्रबोधन होना चाहिए. इतनी मेरी इस फिल्म के लिए मेरी शुभेच्छा है. आप पिक्चर देखकर आई हो अभी? बहुत अच्छा लगा. कैसा लगा? एकदम श्री. बाबा साहब की जो बचपन वाली जो भूमिका जिसने निभाई है, क्या वो सही निभाई है? सही सही सही. लोगों को क्या कहेंगे अभी? आपने तो देखा है, जिन्होंने नहीं देखा उनके लिए क्या कहना चाहोगे? अच्छा है, अच्छा है बोलेंगे. सर्व लोकांनी आणि आपल्या जय भीम वाले जनतेने हा पिक्चर पाहावा. गाणे खूप सुंदर आहे आणि बाबासाहेबांचे जे बालपण त्यांनी दाखवलेलं आहे. निशाताई भगत यांना मी स्पेशल धन्यवाद देतो, आणि माझ्यातर्फे लॉर्ड बुद्धा चॅनलला पण धन्यवाद देतो ज्यांनी एवढं सहकार्य केलं. Thank you.
थांबा हो थांबा गाड़ी वाना दादा करी तो विनंती भीवा माझे नाव राहिले फार दूर माझे गा गाडीत घ्या ओ मला मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या ना मला मला गाडीत घ्या ना मला।